चोरांना पाहून चक्क पोलीस पळून गेलेत हा प्रकार घडलाय पुण्यातल्या औंधमध्ये। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये मात्र चित्रित झाला। चोरांना पाहून पळ काढणारे पोलीस सीसीटीव्ही चित्रित झाल्याचं स्पष्ट दिसतंय। पुण्यातील औंधमध्ये चोरी प्रकरणी पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवालदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणं आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातल्या औंधमध्ये सिद्धार्थनगर भागातल्या शैलेश टॉवर सोसायटी 28 डिसेंबरला रात्री 3 सुमारास 4 चोरटे घुसले। वॉचमनला दोघांनी चाकू दाखवला आणि पकडून ठेवलं। दोघांनी वर जाऊन गटरच्या सहाय्याने फ्लॅटचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला। रहिवाशांनी पोलिसांना फोन केला। पोलीस गाडीवरून तात्काळ हजरही झाले। त्यांनी चोरांना पाहिलं पण बंदूक असतानाही त्यांना पकडण्याचा साधा प्रयत्नही केला नाही। त्याऐवजी पोलीस चक्क पळून जाताना दिसतात। चार बंद फ्लॅटचं चोरांनी कुलूप तोडलं पण फारसं काही हाती लागलं नाही। एका घरातला एलसीडी टीव्ही चोरण्यात आलाय। पोलिसांकडे वायरलेस फोन होता, त्यांनी ठरवलं असतं तर पोलिसांनी पुढे माहिती पाठवून चोरट्यांना तात्काळ ते पकडू शकले असते। पण या घटनेत पोलिसांकडनं तसं काहीही झालेलं दिसलं नाही। उलट पोलीस पळून गेले चोरांना पाहून। या प्रकरणी आता या पोलिसांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। ये हुआ था, मैं बैठा था, इतने में चोर गेट खोल के आ रहे थे अंदर। हमसे पूछा कौन है, किसका यहाँ जाना है। तो इसके बाद वो हमारे पास ले आए तो चाकू देखा तो वो चिल्लाने लगे चोर चोर चोर। तो हमें पहुँचा, मारा, हमें मार के हमें गिरा दिया। फिर तीनों चोर अंदर आ गए और तीन पीछे से आए तो हमें गिरा के मारे चाकू से मारने के लिए, क्योंकि चिल्लाएगा चाकू मार देंगे। तो एक चाकू हमें यहाँ पर लगा दिया गर्दन में और एक हमारे सीने पर बैठ के पेट में मारने के लिए तैयार हो गया। तो मैं नहीं कुछ बोला साहब, तो तीन आदमी तीन चोर ऐसे ऐसे ऊपर गए। ऊपर गए चोरी करके जब जा रहे थे तो उसके बाद पुलिस आई। जो चोर हमें छोड़ा यहाँ वो लोग निकलने लगे तो मैं भाग यहाँ आया। पुलिस आई, पुलिस साइड हो गई। पहले जो बाइक वाला पुलिस था मोड़ के आगे चला जा गया और जो पीछे गन वाला था वो पीछे घसक गया। बीच में चोर जाने लगे उसके पीछे तो पुलिस गई। नाईट कर्फ्यूच्या वेळेस जर ही अशी घटना घडते आणि त्या गोष्टीला जर पोलिसांनी सहकार्य न करता त्या गोष्टीला जर घाबरले तर ह्या गोष्टीला सामोरं जायचं कोणी? म्हणजे जनतेने पोलीस कायदा हातात घेऊन काम करावं का पोलिसांवरती निर्भर राहावं, हा सगळ्यात आजचा मोठा प्रश्न आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी मातेची यात्रा यंदा 6 मार्चला होणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वार्षिकोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा केला जाईल। यात्रेला फक्त आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडीकरांचीच उपस्थिती असेल, त्यामुळे यात्रेला भाविकांनी येऊ नये, आहात तिथूनच देवीला नमस्कार करण्याची विनंती करण्यात आली। कोरोनामुळे नृसिंहवाडीमधील दत्तजयंती उत्सव रद्द करण्यात आला। लाखो भाविकांनी नेहमी गजबजणाऱ्या कृष्णाकाठावरती आज शुकशुकाट पाहायला मिळतोय। गावकऱ्यांनीही कोरोनामुळे भाविकांना प्रवेश बंदी केली आहे तर सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवलेत। मंदिरात मात्र दत्तजयंतीचे सर्व विधी परंपरागत पद्धतीनं साजरे करण्यात येत आहेत। 31 स्वागतादरम्यान रायगड जिल्ह्यात गैरप्रकार टाळण्यासाठी तसंच नागरिकांना आनंद घेता यावा यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। बेकायदा कार्यक्रमांवरती पोलिसांची नजर असणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही। पर्यटनस्थळी विशेषतः समुद्रकिनारी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आधीच रात्रीची संचारबंदी जारी केली आहे। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात येतात, त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत। त्यातच रत्नागिरीत पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे। 24 तासात 5 नवे रुग्ण आढळले तर 5 दिवसात 1 रुग्णाचा मृत्यू झालाय। मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असले तरीही सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात आहे। कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका पाहता आजपासून औरंगाबादमध्ये परदेशातनं कुणीही आलं तर त्याला 7 दिवस क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलंय। याबाबतचा निर्णय औरंगाबाद महानगरपालिकेनं घेतला असून आजपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। शासनाच्या आदेशानुसार विदेशातून आणलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी RT-PCR पद्धतीनं कोरोना चाचणी केली जाते। त्यातच आता परदेशातनं आलेल्या नागरिकांना 7 दिवस क्वारंटाईन करण्याची सोय सुद्धा पालिकेनं केली आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी इथं 8.5° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। या थंडीचा फायदा गहू आणि हरभरा पिकाला होताना पाहायला मिळतो तर तापमान असंच कमी होत राहिलं तर याचा फटका मात्र द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत।